आंबेगाव शिरूर विधानसभेमध्ये सध्या वातावरण तापलेले दिसत आहे. शिवसेना उमेदवार राजाभाऊ बानखिले यांनी काही दिवसापूर्वीच कवठे येथे झालेल्या कोपरसभेमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीपराव वळसे पाटील यांच्यावर वरुण गुटगुटीत व आतून राक्षस आहे अशी टीका केली होती. ह्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या सविताताई बगाटे व राष्ट्रवादीचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी उत्तर दिले आहे. पाहूया त्यांनी काय उत्तर दिले ते. आपले शिवसेनेचे उमेदवार आहेत राजाभाऊ बानखिले यांनी कवठे या ठिकाणी कोपरसभा झाली त्या कोपरसभेमध्ये दिलीपराव वळसे पाटील यांच्यावर जी शिवराळ भाषेत टीका केली की दिलीपराव वळसे पाटील हे वरून गुटगुटीत दिसतात व आतून ते राक्षस आहेत, याबद्दल आपलं काय मत आहे? सगळ्यात महत्त्वाचं, शिवसेनेचा जो उमेदवार आहे तो उमेदवार नक्की शिवसेनेचा आहे का कुठला आहे हे अजूनही जनतेला माहीत नाही. आणि त्यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय चुकीचं केलं आहे. त्या वक्तव्याबद्दल तर आम्ही त्यांचा निषेधच करतो. आणि त्यांची जी भाषा आहे किंवा ते जे बोलतात, त्यांनी पहिलं आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. आपण ज्या संस्थेत काम करत होतो त्या संस्थेतून आपल्याला बाहेर का काढलं, आपली वृत्ती काय होती, आपण काय होतो. आणि वळसे पाटलांच्या बाबतीत बोलायला आपली लायकी काय यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करून ठरवावं. आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हा विकासाचा महामेरू आहे. आणि जे त्यांनी सांगितलं की साहेब बाहेरून असे दिसतात आणि आतून कसे आहेत, साहेब अक्षात सोन्यासारखे आणि परिसासारखे आहेत. त्यांच्याजवळ जे लोखंड गेलं त्याचं त्यांनी सोनं केलं. जी जनता ज्यांच्या त्यांच्याजवळ आहे त्या जनतेचं त्यांनी खऱ्या अर्थाने कल्याण केलं. ज्या उमेदवाराला, जे सेनेचे उमेदवार आहेत त्यांना जे काही बोलायचं आहे, ही जनता येणाऱ्या 24 तारखेला म्हणजे 21 तारखेच्या मताधिक्यातून आणि 24 तारखेला येणाऱ्या निकालातून त्यांना कळेल. आणि जनता ते जे बोलेल त्याचं उत्तर त्यांना ही मतातून देणार आहे, एवढं त्यांनी त्याचं भान ठेवावं. बऱ्याच वेळा मी त्यांच्या बऱ्याचशा क्लिप ऐकल्या. त्यांनी सांगितलं की आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आत्तापर्यंत काय काम केलं, खऱ्या अर्थाने साहेबांनी काय काम केलं, याचा अर्थ तुम्ही काय करत होता, तुम्ही जे उमेदवारी आज सेनेकडून घेतली तुम्ही काय घेऊन जनतेसमोर जातात. आदरणीय वळसे पाटील साहेबांनी कोट्यवधीची आणि डोंगराएवढी कामं जनतेसमोर ठेवलेली आणि जनतेला हा माणूस कोण आहे हे माहीत नाही. खऱ्या अर्थाने विकास आणि आदरणीय वळसे पाटलांकडे पाहून ही जनता या ठिकाणी साहेबांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार आहे. आणि त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आम्हालाही भरपूर बोलता येतं. आणि आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचे संस्कार आमच्यावर आहे, आमच्या पक्षाचे संस्कार आमच्यावर आहे. त्यामुळं पुढच्या काळात त्यांनी बोलताना विचार करून बोलावं, नाहीतर आमच्या पक्षाचं आणि आमच्या नेत्याचं बाचकं सोडण्याचा जर कुणी प्रयत्न केला तर आम्ही त्या ठिकाणी त्या माणसाची गय केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. साहेब, शिवसेनेचे जे उमेदवार आहेत राजाभाऊ बानखिले यांनी कवठ्यामध्ये जी कोपरसभा झाली त्या कोपरसभेमध्ये एक वक्तव्य केलं होतं की दिलीपराव वळसे पाटील हे वरून गुटगुटीत दिसतात व आतून राक्षस आहेत, याबद्दल आपलं काय मत आहे? आता त्या उमेदवाराने कुठल्या दृष्टीनं असे विचित्र शब्द वापरले, खऱ्या अर्थाने वळसे पाटलांचा संबंध गेली 10 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत माझा. ते मंत्री म्हणून काम केलं करीत असताना मी आमदार म्हणून या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून काम केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही वैचारी आणि चांगली नेते आहेत त्यामधला एक वळसे पाटील आहे की ज्यांना संसदेचा अभ्यास आहे, लोकांच्या विकासाची नाडी माहिती आहे, विधायक काम कसं करायचं आणि प्रशासनामध्ये जनतेच्या हिताच्यासाठी काम करून पैसा कसा आणायचा या सर्व कामामध्ये वळसे पाटलासारखा कर्तृत्ववान नेता असे क्वचित आहेत. यामध्ये वळसे पाटील आहेत आणि विशेषतः 39 गावं ही त्यांना जोडल्यापासून, माझा तर संबंध त्यांच्या वडिलापासून आहे, पण त्याच्यानंतर त्यापूर्वी आम्ही आमदार असताना ह्या भागात काम केलं, पण त्यानंतर या भागासाठी 1 करोड रुपये आणले. हे विशेषतः नदीवरचे बंधारे असतील, महत्त्वाचे रस्त्याला असतील किंवा ग्रामीण रुग्णालय असतील, इलेक्ट्रिकचे सबस्टेशन असतील, यासाठी कोट्यवधी रुपये पैसे स्वतः वळसे पाटलाने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणून ते काम आज डोळ्यासमोर दिसत आहेत, रस्ते डोळ्यासमोर दिसत आहेत, सगळी विधायक कामं डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा ज्याला पाण्याची दृष्टी नाही तो माणूस असा अज्ञानापोटी का म्हणतो ते मला काही कळत नाही. मी त्याच्याबद्दल फारसं बोलणार नाही, कारण एखादा माणूस काही वक्तव्य करायला लागला तर त्याचा खुलासा करण्याची गरज नाही, जनतेला सगळं माहिती आहे.
त्या माणसाचं कर्तृत्व माहिती आहे. आणि मी एक जवळचा सहकारी नात्यानं मी जवळून पाहिलेलं आहे. मी बी 50 वर्षे राजकीय क्षेत्रामध्ये निर्णय क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आम्ही काही डोळं झाकून त्यांच्यावर प्रेम करतो का निश्चय ठरतो किंवा त्याला मदत करू असं भाग नाही. आम्ही लोकांच्या हितासाठी कोण चांगला कोण वाईट याचा विचारपूर्वक निर्णय घेऊन त्यांना पाठिंबा देतो. आज 39 गावं त्यांच्या पाठीमागं आहे. म्हणजे कुठंतरी विकासाची गंगा त्या का सामान्य माणसाच्या दारापर्यंत गावापर्यंत गेलेले आहे. म्हणून आहे डोळं झाकून लोकशाहीमध्ये आता सुशिक्षित मतदार मतदान करीत नाही. तर कृपया मी त्यांना विनंती करतो की आपण जरा विकास पहा, या भागातले झालेले कामं पहा आणि नंतर असं वक्तव्य करा अशा पद्धतीने. साहेब शिवसेनेचे उमेदवार आहेत राजाराम बानकेले, यांचं वक्तव्य की त्यांनी तुम्ही आपले दिलीप प्रवळशे पाटील जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार, त्यांनी 39 गावचं वाटोळं केलं असं त्यांचं मत आहे, याविषयी तुमचं काय मत आहे? मला हसायला येतं. इतकं बारीकपणाने वक्तव्य करणारा माणूस असतो डोळ्यात एकच सगळ्या विकासाचं एवढं मोठं काम डोंगरा एवढं उभं केलेलं आहे ते त्यांना दिसत नाही आणि त्यांना वाटोळं केलेलं दिसतं. म्हणजे मला काय कळत नाही, लोकप्रतिनिधीनं राजकारण केलं पाहिजे, निवडणुका लढवल्या पाहिजे, पण डोळस जपणाने केलेला विकाससुद्धा पाहायला गेला पाहिजे. एवढं जर आज्ञानापोटी आपण जर बोलत असेल तर त्याबद्दल मी काही जास्त बोलणं योग्य होणार नाही. परंतु गावांचा खऱ्या अर्थाने विकास केला, सगळे रस्ते केले, ग्रामीण रुग्णालय उभे केले, सबसे विजेचे कामं केले, छोटे मोठे शाळा असतील हायस्कूल असेल त्याला मदती केल्या आणि सर्वांगीण विकासाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते त्या गेल्या 10 वर्षात वळसेपाटील लावले मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असल्यामुळं जनता भरभरून त्यांच्या पाठीमागं आहे. कुणी कितीही अपशब्द वापरला तरी जनता काही भूली नाही किंवा अज्ञान नाही आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे आहेत. त्यामुळं संबंधित उमेदवाराने केलेला उल्लेख केलेला हा साधारण खोटा आणि अज्ञानापोटी केलेला आहे असं म्हणावं लागतं. धन्यवाद साहेब.